तर चला मित्रांनो, आज आपण सूर्यग्रहण कसे होते हे पाहणार आहोत। जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी दरम्यान फिरतो, पृथ्वीवर सावली टाकतो, काही भागात सूर्याचा प्रकाश पूर्णपणे किंवा अंशतः अवरोधित किंवा अडवला जातो, तेव्हा सूर्यग्रहण होते। कंकणाकृती सूर्यग्रहणादरम्यान चंद्र पृथ्वीपासून इतका दूर असतो की चंद्र आकाशात सूर्यापेक्षा लहान दिसतो। चंद्र सूर्याचे संपूर्ण दृश्य रोखत नसल्यामुळे ते एका मोठ्या तेजस्वी रिंगसारखे दिसते। त्यामुळे चंद्राभोवती आगीच्या आकाराची रिंग तयार होते। आंशिक सूर्यग्रहणादरम्यान सूर्य चंद्र आणि पृथ्वी अचूकपणे रांगेत नसतात, तेव्हा असे घडते। सूर्याच्या पृष्ठभागाच्या काही भागावर दगड सावली दिसते।